अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागानं गावातील जलस्रोत दूषित असल्याचा अहवाल देऊनही जलजीवन मिशन पाणी योजनेचं काम चालू आहे। गावात ज्या पाणी योजनेचं काम सुरू केलं त्याचे चुकीचं सर्वेक्षण झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राष्ट्रीय जलजीवन योजना ही 2022-23 या सालामध्ये सुरू झाली। या योजनेसाठी नगर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2000 कोटींच्यापेक्षा जास्त निधी हा मंजूर देखील झाला। एकट्या पारनेर तालुक्याचा जर विचार केला तर पारनेर तालुक्यात 200 कोटींहून अधिक निधी ह्या योजनेसाठी मंजूर झालेला। आता विषय असा आहे की 2022 साली जर एखादी योजना सुरू होती आणि आज 2023 चालू आहे, तर आत्ता जर त्या कार्यक्रमांचा आढावा घेतला तर तो साधारण 10-12% सुद्धा काम अनेक गावांमधलं पूर्ण सुरू झालेलं नाही। याचा मुख्य विषय असा आहे की पहिली गोष्ट सर्वे, जो आपण निरीक्षण करतो की सर्वे करून त्या सगळ्या भागाचं निरीक्षण करून कुठं कुठं वाढीव असतील, भौगोलिक क्षेत्राचा चढ उतार बघून त्या गावाची कुठल्या वाड्या वस्त्या पाण्यापासून वंचित आहेत हे बघणं गरजेचं असताना मुळात सर्वे यंत्रणेनेच एवढी मोठी चूक केलेली आहे की आता ती सुधारता येणं फार अवघड गोष्ट आहे। काही वाड्या वस्त्या याच्यातून सुटल्यात आणि त्या वाड्या वस्त्या सुटल्यामुळं भविष्यामध्ये त्या वाड्या वस्त्यांना कधी पाणी जाईल हे कोणीही सांगू शकत नाही। दुसरी गोष्ट, ज्या हेतूने शासनाने हा प्रकल्प हाती घेतला, हर घर पाणी आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये जर सर्वे यंत्रणेमध्येच जर या वाड्या वस्त्यांचा समावेश नसेल तर ही योजना शासनाने 2053 हे साल डोळ्यासमोर ठेवून तोपर्यंत या गावांना पाण्याची गरज लागणार नाही असा एक निकष ठेवून शासनाने हे सगळं केलं। आता जर 2053 शासन पाणी योजनेवर खर्चच करणार नसेल आणि ह्या वस्त्या जर तशाच राहून जात असतील, मला वाटतं हा सगळा शासनाच्या पैशाचा अपव्यय हा निश्चितपणे प्रशासनाच्या संगणमताने सुद्धा म्हणायला हरकत नाही हा सगळा चालू आहे असं दिसतं। त्याच्यामध्ये दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या टेस्ट शासनाने बंधनकारक केल्यात। NDT टेस्ट म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, ज्याला आपण ती बंधनकारक शासनाने केली। RST म्हणजे रिबाउंड हॅमर टेस्ट, ही सुद्धा टेस्ट शासनाने मँडेटरी म्हणजे बंधनकारक केली। अशा दोन्ही टेस्ट बंधनकारक असताना त्या टेस्टचा रिपोर्ट येऊनसुद्धा, त्या टेस्टचा रिपोर्ट खराब रिपोर्ट येऊनसुद्धा त्या योजना सुरू आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। त्याच्यामध्ये सर्वे यंत्रणा एकीकडं, इम्प्लिमेंटेशन ची यंत्रणा एकीकडं आणि ठेकेदार हा तर अजून फारच मोठा मुद्दा आहे। एका ठेकेदाराला 30-30, 40-40 कामं मिळाल्याचे देखील उदाहरणं या योजनेमध्ये आपल्याला देता येतील। कितीतरी ठेकेदारांना 30-30, 35-35 कामं, मग एकाला नेवाशामधली 5, कोणाला त्याच ठेकेदाराला अकोल्यातली 5, त्याच ठेकेदाराला पारनेरमधली 5। परिणामी आज 2023 सालातलं मे महिना उजाडला आहे तरी अजून 10% ही योजना जास्त पूर्ण त्या ठिकाणी झालेली दिसत नाही। मग प्रशासन नेमकं काय करतंय, ते झोपलंय का काय, की जाणून बुजून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे। शासनाने याच्यामध्ये काही नॉर्म्स दिले होते, काही इथिक्स दिले होते, काही बंधनं घालून दिले होते की तुम्ही ज्यावेळेस वितरण व्यवस्थाचे पाईप हे जमिनीमध्ये गाडणार आहात त्यावेळेस साधारण 1 मीटर खोलीवर हे पाईप त्याच्या खाली गाडणं आवश्यक असताना अनेक ग्रामपंचायतींची जे CO'ना कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांना पत्र गेलेत की आमच्या म्हणजे तालुक्यातलं उदाहरण द्यायचं तर वारणवाडीचे पाईप आपण जसा नांगर टाकतो आणि नांगरा खाली पाईप टाकून देतो एखादी नांगरट करून, तशा पद्धतीने डोळ्याने दिसतील अशा पद्धतीने पाईप तिथं आणतात। इतकी सगळी नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते हे संशयास्पद आहे। याच्यामध्ये फार मोठा म्हणजे आज पारने तालुक्यात 200 कोटीची कामं चालू असतील,
आज अख्ख्या नगर जिल्ह्यात 2000 कोटींपेक्षा जास्त कामं चालू असतील. नेमकं याच्यामधून काय मिळवायचं आहे हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. उद्या ज्या उदात्त हेतूने शासनाने राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांनी हे सुरुवात केली ती जर सामान्य माणसांपर्यंत वाड्यावस्त्यांपर्यंत जर हे पाणी पोचलं नाही तर मला वाटतं भविष्यामध्ये यांना कोणी माफ करणार नाही. आणि अधिकारी त्यांच्या बाजूला होऊन निघून जातील. सर्वे यंत्रणा इम्प्लिमेंटेशन जी यंत्रणा हे सगळे उद्या निघून जातील. याला नेमकं उत्तरदायित्व कोणाला द्यायचं याचा दोषारोप नेमकं ठेवायचं कोणावर हा फार मोठा प्रश्न भविष्य काळामध्ये तयार होणार आहे. आणि याच्यामध्ये जर आपण जबाबदारी निश्चित केली नाही तर या योजनांचं भवितव्य आजही अंधारात आहे असं मला स्पष्टपणे सांगावंसं वाटतं. सोर्स अनेक गावातले चुकलेत म्हणजेच उद्भव हे अनेक गावातले चुकलेत. जिथं उद्भवातच पाणी नसेल आणि त्या उद्भवाच्या आधारे जर आपण सगळ्या गोष्टी जर करणार असू तर उद्भव चुकला तर भविष्यकाळ कसा असणार आहे आपला हे मला काही सांगावायची तुम्हाला नवीन गरज नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी प्रशासनाने या सगळ्याची दखल घेऊन येत्या 8-15 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणच्या वाड्यावस्त्यांचा अजून समावेश झालेला नाही त्या वाड्यावस्त्यांचा पुनर्सर्वे करून त्या वाड्यावस्त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करावं. जे पाईप उघड्यावर आहेत त्यांना पुन्हा ती पाईपलाईन काढून 1 मीटर अंतरावर खाली काढण्यास सांगावी. आणि आज ज्या ज्या ठिकाणच्या ठेकेदारांनी 10% कमी काम केलं आहे त्यांना काळ्या यादीमध्ये ताबडतोब टाकण्यात यावं. असे जर कठोर पावलं शासनाने उचलले तर मला वाटतं निश्चितपणे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ज्यांची आलेली आहे की जे हे पाणी पिण्यास योग्य नाही अशा सगळ्या पाण्याला म्हणजे अशा उद्भवाला त्वरित बंदी घालून त्या ठिकाणी नवीन उद्भवाचा त्या ठिकाणी कुठला तरी प्रयोजन करण्यात यावं. जे जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा अनेक मागण्यांसह जर अजून 8-15 दिवसात आम्ही बघूयात. जर तसं नाही झालं तर या तालुक्यातले जे जे काही या सगळ्या गोष्टींना वैतागलेले ग्रामस्थ सरपंच तिथले प्रमुख पदाधिकारी प्रमुख सगळे ग्रामस्थ यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांच्या दालनाला आम्ही कुलूप लावणार आहोत. परिणामी आमच्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु याच्यामधून मार्ग हा निश्चितपणे त्यांना काढावा लागेल. तो निश्चितपणे ते काढतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि परत एकदा सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका ही प्रशासनाची असावी. आता प्रशासन असल्यामुळं हेच जर पदाधिकारी म्हणजे कार्यकाळ जर अस्तित्वात असता तर सगळ्या जनतेनी आमच्याकडे बोट दाखवलं असतं की पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काहीतरी केलं. परंतु आता प्रशासनाचा दोष असताना त्यांच्याकडे बोट मात्र कोणी दाखवत नाही. म्हणून मला सांगायचं की प्रशासनाने वेळीच या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन या इतक्या मोठ्या झालेल्या घोटाळ्याला आणि वंचित राहणाऱ्या पाण्यापासून असणाऱ्या लोकांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा त्यांच्याकडनं करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.